हॅलो स्टुडंट्स आपला आधीचा विडो जिथून कट झाला होता ड्यू टू टेक्निकल डिफिकल्टीज आपण तिथूनच पुढे कंटिन्यू करतो आहे ट्रॅव्हलिंग वेव्ह ट्यूब आपण सुरू केलं होतं ट्रॅव्हलिंग वेव्ह ट्यूबमध्ये स्लो वेव्ह स्ट्रक्चर यूज केलं जातं जे स्लो वेव्ह स्ट्रक्चर इलेक्ट्रॉन बीमची वेलॉसिटी कमी करण्यासाठी यूज केलं जातं इथे हेलिक्स म्हणून एक दिसतं आपल्याला हेलिक्स म्हणजे ही जी पिंक कलरची स्प्रिंगसारखं एक स्ट्रक्चर दिसतं आहे ह्या हेलिक्स ह्याला हेलिक्स असं म्हणतात हे स्प्रिंगसारखं स्ट्रक्चर आहे त्याला हेलिक्स असं म्हटलं जातं हे स्लो वेव्ह स्ट्रक्चर म्हणून याच्यामध्ये यूज केलं जातं बाकीची कन्स्ट्रक्शन बघितली तर ही खूप सिमिलर असते टू कॅव्हेटिक लिस्ट्रॉनला ठीक आहे वन म्हणजे इलेक्ट्रॉन गन आहे जशी टू कॅव्हिटिक लिस्ट्रॉनमध्ये होती ह्याच्यामध्ये कॅथोड असतो इनडायरेक्टली हिटेड त्याच्यामुळे हिटिंगमुळे इलेक्ट्रॉन बीम एमिट केला जातो टू नंबरचं जे लेबल आहे ते आर एफ इनपुट म्हणजे इथून आपण इनपुट सिग्नल देणार हा ॲम्प्लिफायर आहे ऑसिलेटर नाही ॲम्प्लिफायर असल्यामुळे इनपुट सिग्नल दिला जातो आणि तो अॅम्प्लिफाय होऊन आपण बाहेर आउटपुट म्हणून घेतो ठीक आहे थ्री इज मॅग्नेट सो हे जे ब्लू कलर आहे सिलेंड्रिकल दोज आर द मॅगनेट्स फोर नंबर इज अटेन्युएटर इफ यू वॉन्ट टू रिड्यूस द ॲम्प्लिट्यूड यू विल यूज द अॅटेन्युएटर्स फिफ्थ इज द हेलिक्स कॉईल सो ही पिंक जी आहे है, ती हेलिक्स कॉईल आहे सिक्स इज आर एफ आउटपुट सो इथून आपण आउटपुट बाहेर घेणार जस्ट ॲज सिमिलर इन टू कॅव्हेटिक लिस्ट्रॉन सेवन इज द व्हॅक्यूम ट्यूब म्हणजे ही फुल ट्यूब आहे ती व्हॅक्यूम ट्यूब आहे अँड नंबर एट इज कलेक्टर सो हा जो डिसिपेटेड इलेक्ट्रॉन बीम आहे एनर्जी रिड्यूस झालेला तो आपण इथे डिसिपेट करून घेतो कलेक्टरला ओके सो फॉर सिम्प्लिसिटी दिस इज अनदर डायग्रॅम आपण एक्झाममध्ये काय थ्री डी थ्री डायमेन्शनल डायग्रॅम ड्रॉ करायची नाही आपण ही सिम्पल डायग्राम ड्रॉ करू शकतो ओके सो इलेक्ट्रॉन गन एमिट्स द इलेक्ट्रॉन बीम हा इलेक्ट्रॉन बीम जेव्हा या स्लो वेव्ह स्ट्रक्चरमधून जातो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी कमी होते आणि या इनपुट सिग्नल जो अप्लाय केलेला आहे त्या इनपुट सिग्नलबरोबर जास्त वेळ त्याचं एनर्जी ट्रान्सफर होत राहतं ओके एनर्जी इंटरॅक्शन होतं आणि त्यामुळे काय होतं इनपुट सिग्नलला मॅक्सिमम एनर्जी ट्रान्सफर होते आणि हा सिग्नल ॲम्प्लिफाय होतो ॲम्प्लिफायड सिग्नल आपण आउटपुटमधून बाहेर घेतो आणि इलेक्ट्रॉन बीम जो आहे जो स्लो झालेला असतो त्याची एनर्जी पण पन, आपण बाहेर घेतलेली असते मायक्रोवेव्ह एनर्जी सो इट इज लेस इन एनर्जी स्लो डाऊन इलेक्ट्रॉन बीम इट इज कलेक्टेड ॲट द कलेक्टर सो इलेक्ट्रॉन बंचिंग याही केसमध्ये होतं ना टी डब्ल्यू टीज आर कॉमनली यूज्ड दीज आर द ॲप्लिकेशन्स दीज आर कॉमनली यूज्ड ॲज ॲम्प्लिफायर्स इन सॅटेलाइट ट्रान्सपॉन्डर्स वेअर द इनपुट सिग्नल इज व्हेरी वीक अँड द आउटपुट नीड्स टू बी हाय टी डब्ल्यू टी ट्रान्समिटेड आर यूज एक्सटेन्सिवली इन रडार्स सो याचं ॲप्लिकेशन काय आहे सॅटेलाईट ट्रान्स्पॉन्डर अँड इन रडार्स सो वी विल स्टॉप हिअर थैंक यू फॉर वॉचिंग